आपको वो नहीं मिलेगा जो आप चाहते हो, आपको वही मिलेगा जिसके लिए आप मेहनत करते हो। गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी परत एकदा एक नवीन विषय तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे। ज्या पद्धतीने एक्झाम आपली जवळजवळ येत चालली आहे, त्याच वेळेला एक्झामचा स्ट्रेस हा वाढत असतो आणि त्याचा निगेटिव्ह परिणाम हा आपल्या अभ्यासावरती होत असतो। बऱ्याचदा काय अभ्यास करावा हे समजत नाही, बऱ्याचदा आपण एक विषय घेतो तर अगदी लगेच आपला दुसऱ्या क्षणी मनात विचार येतो की अरे हे माझं झालं आहे, मला दुसरं वाचायचं आहे। त्यामुळे एक कन्सिस्टन्सी जी असते ती राहत नाही, किंवा अभ्यासावरती आपण फुल फोकस करू शकत नाही, किंवा एक प्रकारची निगेटिव्हिटी जो विचारसारखा येतो, मी पास होईन का, माझा एवढा स्कोर येईल का, किंवा मला आत्ता येणाऱ्या या परीक्षेमध्ये यश मिळेल का, हे सगळे विचार जे असतात हे विचार तुमच्या अभ्यासावरती कुठेतरी निगेटिव्ह परिणाम करत असतात आणि याला आपण थोडक्यात एक्झाम स्ट्रेस असं म्हणू शकतो। तर या स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी काही टेक्निक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आज तीन मार्ग आहेत किंवा तीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजल्या तर तुम्ही नक्कीच या स्ट्रेसमधून बाहेर याल, आणि याच्यासाठी एक सायंटिफिक वे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात। अगदी एक छोटीशी गेम आहे जी गेम आपण खेळणार आहोत, आणि त्या गेममध्ये जेवढं मी तुम्हाला सांगते तेवढंच तुम्हाला करायचं आहे, आणि त्याच्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली आपल्याला ताण कशामुळे येतो, तणाव कशामुळे येतो। ओके, सो तुम्ही रेडी आहात गेम खेळण्यासाठी। तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती काही टॉईज दिसत असतील, काही टेडी बियर दिसत असतील, तर याच्यापैकी तुम्हाला रिप्रेझेंट करणारं किंवा तुम्हाला तुमच्यासारखं वाटणारं कोणतंही एक टॉय तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। जेवढं तुम्हाला दिसतं त्याच्यापैकी कोणतंही एक तुम्ही सिलेक्ट करू शकता, पण त्याचबरोबर हे पण इमॅजिन करा की समजा जर हा गेम तुम्ही ग्रुपमध्ये खेळत असाल तर तुमच्या ग्रुप मेंबरपैकी काही जणांनी एखाद्यानी ते टॉय उचललेलं सुद्धा असू शकतं। अशा दोन्ही सिच्युएशन तुम्ही इमॅजिन करून हा गेम खेळू शकता। आय होप तुम्ही एक निवडला असेल। त्यानंतर आता तुम्ही जे टॉय तुमचं निवडलेलं आहे ते तुम्हाला बदलायचं नाही आहे, फक्त मी जे सांगते ती कृती त्याच्यासोबत करण्याचा प्रयत्न करायचा आहे। इमॅजिन करा, जस्ट तुम्ही जे खेळणं निवडलेलं आहे त्या खेळण्याला या ग्लासमध्ये तुम्ही बसवण्याचा प्रयत्न करायचा आहे। ज्याचं खेळणं व्यवस्थित फिट बसेल तो विनर आहे असं मी थोडक्यात म्हणू शकते। आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ज्यांनी छोट्या अगदी छोटंवाला टेडी बिअर ज्यांनी निवडलं असेल त्यांचं इझिली या ग्लासमध्ये गेलं असेल। काही जणांनी मात्र त्याच्यातलं मोठं टेडी बिअर निवडलं असेल जे की या ग्लासमध्ये जाणं पॉसिबल नाही, आणि मग अशा वेळेला काय व्हायला लागतं, आपल्या मेंदूमध्ये एक म्हणजे तणाव निर्माण व्हायला लागतो। अरे असं का झालं, म्हणजे मी मोठं सिलेक्ट केलं मग आता माझं तर या ग्लासमध्ये बसत नाही, म्हणजे इथे तुमच्या तणावाला सुरुवात झालेली असते। सेम आपल्या एक्झामच्या बाबतीत सुद्धा घडतं। ही खेळणी म्हणजे काय आहेत, तर तुम्ही आहात, प्रत्येकाने वेगवेगळं खेळणं निवडलं असेल अर्थातच, तर याचा अर्थ हे खेळणं जे आहे ते तुम्हाला रिप्रेझेंट करते। इथे तुम्ही प्रत्येकजण वेगळे आहात, आणि जे भांडं मी तुम्हाला दिलं, जो ग्लास मी तुम्हाला दिला, तो ग्लास म्हणजे आहे तुमची एक्झाम, जी की सगळ्यांसाठी सारखीच आहे, पण कोणाचं खेळणं त्याच्यामध्ये व्यवस्थित बसलं तर कोणाचं त्याच्यामध्ये व्यवस्थित बसलं नाही। याचा अर्थ सिच्युएशन सेम आहे, जी परिस्थिती तुमच्यासमोर आलेली आहे, जे चॅलेंज तुमच्यासमोर आलेलं आहे, म्हणजे जी एक्झाम आहे ती सेम आहे, क्वेश्चन पेपर सगळ्यांसाठी सारखा असणार आहे, पण त्याच्यासोबत प्रत्येकालाच डील करता येईल असं नाही, आणि हेच असतं आपल्या स्ट्रेसच्या मागचं कारण। तर आता आपण अशा तीन गोष्टी पाहणार आहोत की ज्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस जो आहे तो तुम्ही थोडाफार कमी करू शकता किंवा त्या स्ट्रेसमधून तुम्ही बाहेर येऊ शकता। स्वतःला का ऐवजी तुम्ही काय असा प्रश्न विचारायला सुरुवात करा, म्हणजे ज्यावेळेला असं झालं की तुम्ही खेळणं निवडलं आणि ते फिट करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं जर बसलं नसेल तर लगेच तुमच्या मनात विचारायला असेल, अरे यार मी हे का सिलेक्ट केलं, अरे आता म्हणजे हे सगळं माझ्यासोबतच का घडतं, असे एक विचार यायला सुरुवात होतं। आणि हे कोणत्याही परिस्थितीमध्ये होतं, जेव्हा तुम्ही टेन्शनमध्ये असता त्यावेळेला तुमचं माइंड तुम्हाला का असंच प्रश्न विचारत असतं, हे असं का झालं, राईट? तर या सिच्युएशनमध्ये तुम्ही काला कायनी थोडंसं रिप्लेस करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे काय, असं का घडलं याच्याऐवजी आता काय करायला पाहिजे, असा विचार तुम्ही कोणत्याही सिच्युएशनमध्ये केला पाहिजे। ज्यावेळेला एखादा प्रॉब्लेम, कितीही मोठा प्रॉब्लेम तुमच्यासमोर येऊन उभा राहतो ना, त्यावेळेला हे का झालं याच्यावरती विचार करण्यापेक्षा किंवा याचं टेन्शन घेण्यापेक्षा आता मी एक्झॅक्टली काय करायला पाहिजे
याच्यावरती विचार करायचा, म्हणजे काला तुम्ही कायनी रिप्लेस करायचं आहे आणि तिथे स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. मग सगळ्यात पहिली गोष्ट काय करावी लागेल आपल्याला, तुम्हाला योग्य पात्राची निवड करावी लागेल. म्हणजे काय, तुमचं खेळणं मोठं होतं आणि ज्या ग्लासमध्ये तुम्ही ते खेळणं ठेवायचा प्रयत्न केला तो ग्लास छोटा होता. म्हणजे जर तुम्हाला त्या ग्लासच्या ठिकाणी एखादं मोठं भांडं मिळालं असतं तर अर्थात तुमचं खेळणं त्याच्यामध्ये व्यवस्थित बसलं असतं. म्हणजेच काय, तर तुमच्या क्षमतांनुसार किंवा जिथंपर्यंत तुम्ही पोचू शकता त्याच्यानुसार तुमचे ड्रीम्स असले पाहिजेत. जर तुम्हाला एखादी गोष्ट अगदी क्षुल्लक वाटत असेल की हे तुम्ही इझिली करू शकता, पण त्याच्यामध्ये म्हणजे जे तुम्ही एक फिल्म पाहिली असेल सलमान खानची किक, म्हणजे जी किक भेटत नाही ना आपल्याला, तर ते जे असतं ना तुमचं ड्रीम, नक्की तुमची स्वप्न जी आहेत ती स्वप्न तुमची स्वतःची आहेत की ती तुमच्यावरती कोणी लादलेली आहेत, हा एक मोठा प्रश्न असतो. ड्रायव्हिंग सीटवर बसा म्हणजे काय, ज्यावेळेला तुम्ही गाडी चालवत असता, मी यापूर्वीही तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही कोणत्या तरी ठिकाणी प्रवासासाठी निघालात, जर तुम्ही मागच्या सीटवरती बसला असाल तर घरापासून थोड्या अंतरावर जाईपर्यंत तुम्ही इकडे तिकडे पाहत असता खिडकीतून आणि त्यानंतर तुम्ही झोपी जाता, जेव्हा तुमचं डेस्टिनेशन येतं तेव्हा तुम्ही उठतात, कारण तुम्हाला ॲटोमॅटिकली झोप लागते. पण जर त्याच वेळेला तुम्ही जर ड्रायव्हिंग सीटवरती असाल, तुम्ही जर गाडी चालवत असाल, तर तुम्हाला एका सेकंदासाठी सुद्धा झोप लागत नाही, कारण तुम्हाला माहिती असतं की जर मला झोप लागली तर ॲक्सिडेंट होऊ शकतो, अपघात होऊ शकतो. आणि म्हणूनच तुमच्या लाईफच्या गाडीमध्ये तुमची जी काही ध्येय आहेत तिथे तुम्हाला ड्रायव्हिंग सीटवरती बसायचं आहे, म्हणजे तुम्हाला या प्रवासामध्ये कुठेही झोप लागणार नाही, एक जबाबदारी तुमच्यावरती येऊन पडलेली असते. स्ट्रेसचं कारण काय असतं, दोन गोष्टी असू शकतात. एक तर ती गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही, म्हणजे आपण ती कंट्रोलच करू शकत नाहीये म्हणून, किंवा आपण अगदी कंट्रोल सोडूनच दिलेला आहे म्हणून, अशा दोन गोष्टींनी आपल्याला स्ट्रेस येतो. मग पहिल्यांदा आपल्याला हे माहिती पाहिजे की कोणत्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो आणि कोणत्या करू शकत नाही किंवा करायला नाही पाहिजे. या दोन गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर अर्थात तुमचा स्ट्रेस बऱ्यापैकी निघून जाऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये काय, तुमच्या कंट्रोलमध्ये काय आहे सध्या, तयारी करणं, म्हणजे प्रिपरेशन, एक्झामची तयारी ही तुमच्या हातामध्ये आहे, वेळेचं नियोजन जे आहे, टाइम मॅनेजमेंट जे आहे ते तुमच्या हातामध्ये आहे, तुमचा ॲटिट्यूड कसा आहे एक्झामकडे पाहण्याचा, स्ट्रेसकडे पाहण्याचा, येणाऱ्या परिस्थितीकडे पाहण्याचा, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तुमच्या अपेक्षा काय आहेत, स्वतःकडून तुमच्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत, हे तुमच्या हातात आहे. तुम्ही ठरवू शकता की मला एवढं करायचं आहे, बरोबर, आणि त्याचबरोबर तुमची प्रायोरिटी काय आहे, थोडक्यात प्राधान्यक्रम काय आहे, तुमच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट काय आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात असतात. आणि या हातामध्ये असणाऱ्या गोष्टींना आपण म्हणू शकतो की हे आपलं ध्येय आहे, म्हणजे जी तुमची ध्येय असतील ती तुमच्या हातामध्ये असतील. मग आपल्याला स्ट्रेस देणाऱ्या गोष्टी कोणत्या असतात, ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात किंवा आपण त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण त्यांना कंट्रोल करायचा प्रयत्न नाही केला पाहिजे, अशा गोष्टी आपल्याला तणावामध्ये टाकत असतात. त्या कोणत्या असतात, एक तर रँक, म्हणजे एक्झामचा रिझल्ट आल्यानंतर माझा रँक कितवा येईल, हे तुमच्या हातात नाहीच आहे, कारण तुम्हाला माहितीच नाही की तुमच्यासोबत जे प्रतिस्पर्धी आहेत तर प्रत्येक प्रतिस्पर्ध्याची तयारी किती आहे हे तुम्हाला माहिती नाही, त्यामुळे तुमचा रँक तुमच्या हातामध्ये आहे का नाही, तुमच्या हातामध्ये काय आहे, प्रिपरेशन आहे. त्यानंतर स्कोर, माझा स्कोर किती येईल, कितीही हुशार विद्यार्थी असला, अगदी टॉपर जरी असला तरी तो 100% स्वतः सांगू शकत नाही की मला एवढेच मार्क्स मिळणार आहेत, अंदाज देऊ शकतो पण किती स्कोर येणार हे हातामध्ये नसतं, आत्ता अभ्यास करणं हे त्याच्या हातामध्ये असतं. आणि तिसरी गोष्ट, रिझल्ट, पास होईन की नापास होईन, तुमचा हे तुमच्या हातामध्ये आहे का, हातामध्ये काय आहे, अभ्यास करणं, तयारी करणं, पण रिझल्ट जेव्हा येणार असेल तेव्हा तो तुमच्या मेहनतीवरती येणार आहे. आपण आत्ता काय गोष्टी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही तुमचा रँक कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही तुमचा स्कोर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही तुमचा रिझल्ट कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताय, किंवा या गोष्टींवरती तुम्ही जास्त विचार करताय. या गोष्टींवरती विचार केल्यामुळे तुमचा स्ट्रेस वाढतोय, रादर तुम्ही या गोष्टी सोडून, तयारी असेल तुमची, टाइम मॅनेजमेंट असेल, तुमचा ॲटिट्यूड असेल, तुमच्या एक्सपेक्टेशन्स किंवा अपेक्षा असतील, तुमच्या प्रायोरिटीज असतील, तर तुम्ही याच्यावरती वेळ वाया घालवायला पाहिजे किंवा याच्यावरती विचार करायला पाहिजे. वाया घालवणं नाही तर याच्यावरती तुमचा वेळ खर्च करायला पाहिजे. ॲक्च्युली आय एम सॉरी, थोडासा अचुकीचा शब्द प्रयोग झाला, तर हे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे आणि जेव्हा तुम्ही या गोष्टींवरती फोकस कराल तेव्हा तुम्ही स्ट्रेसमधून बाहेर याल. दुसरी गोष्ट ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढवा. ज्यावेळेला तुम्ही तुमच्या लाईफमधल्या एखाद्या एक्सपिरियन्समुळे अगदी खचून जाता,
त्या वेळेला मला असं वाटतं की तो एक्सपिरियन्स जो असतो, तो अनुभव जो असतो, त्याला तुम्ही तुमचा चांगला शिक्षक बनवला पाहिजे. कारण ज्या माणसाला ठेच लागलेली असते ना, त्या माणसासारखं व्यवस्थित कोणीच चालू शकत नाही. त्यामुळे जर चुकून कधी ठेच लागलीच असेल, तर मला चालायला शिकवलं ही ठेच लागल्यामुळे, ही ठोकर लागल्यामुळे मला चालायला यायला लागलं, याचा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि इथे तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. स्वतःचा कॉन्फिडन्स स्वतःच्या हातामध्ये ठेवा. दुसऱ्याने तुमचा कॉन्फिडन्स कमी जास्त करावा या भानगडीत तुम्ही पडू नका, कारण त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्टच तुमच्या अभ्यासावरती किंवा तुमच्या लाईफवरती होऊ शकतो. त्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यावरती भर द्या. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पात्राचा आकार बदला. पात्राचा आकार बदला म्हणजे काय? थोडासा तो वाढवा. म्हणजे जर तुमचं जे काही ते खेळणं होतं ते जर ग्लासमध्ये बसतच नसेल, तर ते तुम्ही बाउलमध्ये टाकायचा प्रयत्न करा, कदाचित त्याच्यामध्ये ते फिट होईल. म्हणजेच काय, तर तुमच्या प्रत्येक गोष्टीला, आता तुम्हाला माहिती असेल लहान मुलांचं उदाहरण, एखाद्या लहान मुलांनी जर ते करत असतील अभ्यास आणि त्यांना कंटाळा आला असेल, पण तुम्ही जर त्यांना थोडं चिअरअप केलं तर ते आणखी जास्त बेटर करतात. लहान मुलं खेळताना सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, ते एवढं जास्त खेळतात भयानक की आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो की यांना म्हणजे कंटाळा कसा येत नाही, यांचे हातपाय कसे दुखत नाही, हे एवढा वेळ खेळतात. सो ते जेव्हा खेळून येतात, त्यांच्या आईजवळ बसतात, एक छोटीशी स्माईल जरी त्यांच्या आईने दिली, त्यांच्या पाठीवरून हात फिरवला, तर त्यांच्यासाठी ती एनर्जी असते, एक एनर्जी बूस्टर त्यांना मिळाल्यासारखं असतं, आणि ते परत जाऊन तेवढ्याच एनर्जीने खेळतात. सो हीच एनर्जी तुम्हाला मिळाली पाहिजे, आणि याच्यासाठी तुम्ही बाहेर कोणाकडे पाहायचं नाही. अगदी छोट्या छोट्या सक्सेस नंतर तुम्ही स्वतःचं कौतुक केलं पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही सकाळी ठरवलं की मला आज एक टॉपिक कव्हर करायचा आहे, आणि तुम्ही तो टॉपिक समजा अर्धा जरी कव्हर केला दुपारपर्यंत, तर तुम्ही स्वतःला शाबासकी द्या, अरे मी अर्धा टॉपिक केला, अजून माझा अर्धा होऊ शकतो. आणि हे करून पहा, ज्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट व्यवस्थित करता किंवा कोणतंही छोटं सक्सेस, अगदी छोट्यातली छोटी जरी गोष्ट असली ना, स्वतःचं कौतुक करून पहा. दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवू नका. स्वतःचं स्वतःला तुम्हाला ज्यावेळेला प्राऊड फील होईल ना, ॲटोमॅटिकली तुमचा आत्मविश्वास वाढतो. त्यानंतर तुमचं सराउंडिंग काळजीपूर्वक निवडा. म्हणजे काय, आपल्या हातामध्ये सगळ्याच गोष्टी नसतात की आपल्या आजूबाजूला घटना कशा घडतील किंवा आजूबाजूच्या व्यक्ती कशा वागतील, पण ॲटलिस्ट कुठल्या व्यक्तीच्या वागण्याचा असर आपल्यावरती होऊ द्यायचा हे तरी आपल्या हातात आहे. ज्या व्यक्ती तुमच्याशी निगेटिव्ह बोलतात ना, त्या व्यक्तींपासून कटाक्षाने दूर राहा. किंवा त्या व्यक्ती जरी तुमच्याशी बोलत असतील, तर त्यांनी बोललेले शब्द तुमच्या कानापर्यंत येऊ द्या, पण ते तुमच्या मेंदूपर्यंत जाऊ देऊ नका. कारण जेवढं तुम्ही निगेटिव्ह गोष्टी ऐकाल, तेवढं तुम्ही निगेटिव्ह बनत जाल. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल ना की तू नापास होणार आहे, तर ते शब्द तुमच्या कानांजवळच थांबले पाहिजेत, तुमच्या मेंदूपर्यंत नाही पोहोचले पाहिजे. आणि जेवढ्या जोरात समोरची व्यक्ती तुम्हाला म्हणते ना तू नापास होशील, त्याच्या 1000 पट जास्त जोराने तुमचा आतला आवाज तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचला पाहिजे की मी पासच होणार आहे आणि चांगल्या रँकने पास होणार आहे. ज्यावेळेला तुम्ही या निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहाल, म्हणजे मी कालच्या लेक्चरमध्ये पण एक वाक्य बोलले होते की म्हणजे तुम्हाला तेच ऐकायचं आहे ज्याने तुमचे इरादे मजबूत होतील, आणि त्यामुळे अशा गोष्टी ऐकायचा प्रयत्न करा ज्या गोष्टी तुम्हाला स्ट्रॉंग बनवतील. आपलं माइंड जे असतं ना, ते अगदी मंकी टाईप असतं, माकडासारखं असतं, जे एका ठिकाणी थांबू शकत नाही, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती उड्या मारत असतं. म्हणून त्याला एकाच गोष्टीवरती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यासाठी खूप सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे जसं की तुम्ही मेडिटेशन करू शकता, किंवा रोज सकाळी उठल्यानंतर थोड्या वेळासाठी का होईना एखादा, म्हणजे तुम्ही वॉक घेऊ शकता किंवा थोडंफार तुम्ही व्यायाम करू शकता, त्याचबरोबर सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाश घ्या. या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी देतील. मेडिटेशनच्या जास्त टेक्निकल गोष्टींमध्ये शिरायची पण गरज नाही. तुम्ही 5 ते 10 मिनिटांसाठी डोळे बंद करून एका जागी बसलात, तुमच्या श्वासावरती तुम्ही लक्ष केंद्रित केलं, आणि स्वतःला फक्त जर तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्यात की म्हणजे माझ्यामध्ये एक वेगळी एनर्जी आहे, मी नक्कीच पास होणार आहे, मी नक्की चांगल्या मार्क्सनी पास होणार आहे, माझं स्वप्न मी पूर्ण करणार आहे, या गोष्टी जरी तुम्ही स्वतःला सांगितल्यात ना, तर एवढ्या गोष्टी सुद्धा खूप आहेत, मोर दॅन इनफ आहे. हे एवढंच की तुम्ही स्वतःला सांगताय की मी ते सगळं काही करू शकतो किंवा करू शकते जे करण्याची माझी इच्छा आहे. तुम्हाला ॲटोमॅटिक सगळी एनर्जी मिळून जाईल. तर याच काही गोष्टी होत्या ज्या मला तुम्हाला आजच्या लेक्चरमधून सांगायच्या होत्या. नक्कीच या लेक्चर नंतर जर तुम्हाला याच्यातल्या काही गोष्टी समजल्या असतील, तर तुम्हाला आत्ता होणाऱ्या एक्झामसाठी जी तयारी करताना तुमच्यावरती जो स्ट्रेस येतोय किंवा जे काही तुमच्या मनावरती दडपण येत असेल अभ्यास करताना, ते नक्कीच दूर होईल. नक्की या टिप्सचा वापर करण्याचा प्रयत्न करा.
ज्यावेळेला पण टेन्शन येईल त्यावेळेला ती गेम आठवा की आपण असे आहोत आणि आपल्या समोरची सिच्युएशन अशी आहे जी की सगळ्यांसाठीच सारखी आहे, पण कोणी एवढं फ्लेक्झिबल आहे की ते त्याच्यामध्ये बसू शकतं त्या सिच्युएशनमध्ये, कदाचित आपण नाही बसू शकत, तर त्याच्यावरती काय करायला पाहिजे याचा विचार करा. का घडलं याच्यावरती विचार करू नका, काय करायला पाहिजे याच्यावरती विचार करा. नक्कीच का घडलं हा विचार आपल्याला करायचा आहे, पण तो आपल्या स्वतःच्या चुका परत होऊ नये, आपल्या चुका शोधण्यासाठी करायचा आहे. आय होप हे जे लेक्चर आहे ते नक्कीच तुम्हाला एक नवीन एनर्जी देणारं ठरेल. आणि जर तुम्हाला तसं फील झालं तर नक्कीच लाईक करा. आपल्या लाईफमध्ये काही ना काहीतरी असं असतं जे की आपलं आपण स्ट्रेस बूस्टर म्हणू शकतो की ज्याच्यामुळे आपला सगळा तणाव निघून जाऊ शकतो. अशी जर एखादी सुंदरशी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये असेल, एखादी व्यक्ती किंवा एखादं टॉय किंवा कोणतीही गोष्ट जी तुमच्याशी अटॅच्ड आहे आणि त्या गोष्टीमुळे तुमचा सगळा स्ट्रेस निघून जातो, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा, मला नक्की ते वाचायला आवडेल. आणि जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या इतर फ्रेंड्ससोबत शेअर करा, आणि अजूनही तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.